सांगलीतल्या बालचंद अभियांत्रिकी कॉलेजनं विद्यार्थ्यांना दिलेल्या डेव्हलपमेंट फीच्या नोटिसा मागे घ्याव्यात अशी मागणी जनता दल विद्यार्थी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. सध्या कोरोनाची महामारी सुरू आहे. राज्य सरकारनं आर्थिकदृष्ट्या मागास आणि मागासवर्गीय जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट फी कॉलेजकडे जमा केलेली नाही. परिणामी कॉलेजनं विद्यार्थ्यांना फी जमा करण्याची नोटीस दिली आहे. कोरोनामुळे ते भरणं पालकांना शक्य नाही, त्यामुळे ते नोटीस मागे घ्याव्यात अशी मागणी जनता दल विद्यार्थी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन संघटनेचे युवा नेते वितराग देवर्षी आणि प्रदेश उपाध्यक्ष सुमित पाटील यांनी केली आहे. याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी संपर्क साधला असल्याची माहितीही देवर्षी यांनी दिली आहे. बालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथील शिकणाऱ्या मागासवर्गीय जाती जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना जी त्यांनी नोटीस बजावलेली आहे की डेव्हलपमेंट फी व अदर फी जी शासनाकडून येते ती अजूनपर्यंत कॉलेजला जमा झालेली नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही फी कॉलेजकडे जमा करावी अशी नोटीस त्यांनी बजावलेली आहे. तर पूर्ण जगच या आर्थिक संकटात सापडलेलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि या संकट काळात पालकांना व विद्यार्थ्यांना ही फी भरण्यास खूपच अडचण येत आहे. या संदर्भात जनता दल विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य या प्रदेश उपाध्यक्ष सुमित पाटील आणि आम्ही त्यांच्या कॉलेजच्या डायरेक्टरांना आणि प्राचार्यांना जाऊन निवेदन दिलेलं आहे